जबरदस्त एनर्जी त्या खेळाडूंच्या मध्ये क्रिएट झालेली असते आणि तीच क्रिएट झालेली एनर्जी या खेळाडूंकडून एक जबरदस्त दैदिप्यमान अशी कामगिरी करून घेते। निश्चितच अजरा लाइनमन कोणी नाहीयेत, विनंती असेल इतर खेळाडूंना कृपया आपण लाइनमनचं काम जरा पाहायचं आहे। टीम नीलज संघ कृपया आपण आपले क्षेत्ररक्षक आहे, क्षेत्ररक्षण लावलेला आहे टीम समर्थ नगरने, तरी विनंती असेल टीम नीलज संघ कृपया आपण त्या ठिकाणी आपले क्षेत्र लाइनमन जरा पाठवायचे आहेत। तर महत्त्वपूर्ण सामना दोन्ही संघाकरता, निश्चितच प्रथम नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय कर्णधाराने जरूर घेतलाय, मात्र बॅटर्सवरती या ठिकाणी या कर्णधाराने विश्वास दाखवलाय। मित्रांनो, विश्वास असणं गरजेचं आहे, कारण आत्मविश्वासानं मारलेली उडी नेहमी यशाकडे नेते, मग ती पाण्यात असो वा कोणत्याही कार्यात। अर्थातच आपण कुठल्याही कार्यामध्ये जेव्हा पहिलं पाऊल टाकतो ना, ते पहिलं पाऊल टाकण्यास आपण धजावतो, मात्र ते पहिलं पाऊलच आपल्याला त्या गोष्टीमध्ये यश संपादन करून देत असतं। क्या बात है, यावेळेस पहिला चेंडू स्लॉट मध्ये रिवर्स अटेम्प्ट, रिवर्स पुल ठरतोय सक्सेसफुल, पहिल्या चेंडूवरती येतोय हा षटकार डीजे मास्टर। शिवाचा बॅट मधून पहिल्या चेंडूवरती षटकार येतोय, का कर्णधारानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय, तर आमची बॅटिंग लाईनअप कशा पद्धतीनं पॉवरफुल आहे, दमदार आहे हे दाखवण्याकरता, आणि हा दाखवलेला विश्वास बॅटर शिवानं मात्र सार्थ ठरवलाय। ओ यावेळेस समोरच्या दिशेनं बॅक टू बॅक स्टँड इन डिलिव्हर, येतोय दुसरा षटकार शिवा, ही इज ऑन अ फायर डीजे मास्टर। मास्टर तर विशाल या गोलंदाजावरती मात्र सातत्यानं आक्रमण, सातत्यानं मात्र प्रहार केले जातात शिवाच्या माध्यमातून, सलग दोन चेंडूवरती दोन षटकार, अक्षरशः गोलंदाजाला केलंय डिस्ट्रॉय, नाव आहे शिवा। पुन्हा रिवर्स पुल या दरम्यान निघून जाईल आणि पहिली षटकारांची हॅट्रिक या स्पर्धेतली। माहित नाही पण ही स्पर्धा गाजवली, नाव आहे शिवा, सलग तीन चेंडूवरती तीन षटकार ज्यांना ठोकलेत, पहिली या असोसिएशन चषकामधली षटकारांची हॅट्रिक ज्याच्या बॅट मधून येते। ओ यावेळेस मात्र निश्चितच स्क्वेअर लेग रिझन मधून फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता, अर्थातच बॅकफुट वरती येऊन सरसावून हा फटका खेळण्याचा प्रयत्न बॅकवर्ड रिझन मध्ये, तद्वत मात्र बीट होतोय, अर्थातच चौथ्या चेंडूवरती मात्र कमबॅक केलाय, अर्थातच जो प्रेशर क्रिएट झाला होता विशाल या गोलंदाजावरती, तो प्रेशर मात्र कुठेतरी रिलीज केला गेला असेल अर्थातच या चेंडू नंतर। पुन्हा रिवर्स, मात्र या वेळेस गतीमध्ये केलं परिवर्तन, इथं डेंजर झोन कडे, यस इट इज, पंचांचं बोट आकाशाकडे, सौरभ या बॅटर्सला मात्र यावं लागेल तंबूच्या आश्रयाकडे डीजे मास।
अठराही आकड्यावरती धावफलक मात्र स्थिरावलेलं. बाते कमबॅक केलंय विशालनं. यावेळेस मात्र ऑन साइडला फटका केलाय. अर्थातच लॉंग ऑन रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय कार्पेटच्या साह्याने. तद्वत मात्र एक धाव या दरम्यान कंप्लीट केली जाते. अर्थातच शेवटच्या चेंडूवरती एक धाव येईल एकेरी धावेने. धावफलक मात्र 19 या आकड्यावरती स्थिरावलं जाईल. षटकाची सांगता होईल. धुवाधार बॅटिंग पाहायला मिळाली. पहिल्या तीन चेंडूवरती तीन षटकार आले. तदनंतर वाटलं होतं एक मोठं षटक बनवणार की काय शिवा अर्थातच हे पॉवर प्लेच. मात्र तदनंतर जो कमबॅक केलाय उर्वरित तीन चेंडूवरती वॉट कमबॅक. प्रशंसा करावी लागेल विशालची. अर्थातच पहिल्या तीन चेंडूवरती षटकार येऊन देखील 19 या आकड्यावरती हे धावफलक स्थिरावलेलं आहे आपल्याला पाहायला मिळतंय. तद्वत मात्र गोलंदाजी माकवती परिवर्तन. रुपेश या ठिकाणी नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो जर्सी नंबर 7. एक खूप महत्वपूर्ण बॅटल्स अर्थातच या नंतर या टीम मधून जो विजेता होईल तो टीम नीलज संघासमोर खेळेल. अर्थातच दोन्ही टीम्स करता ही महत्वपूर्ण लढाई आपल्याला जरूर पाहायला मिळेल. सेमीफायनल मध्ये दाखल होण्याकरता हे दोन्ही संघ त्या ठिकाणी अर्थातच प्रयत्नांची पराकाष्ठा मैदानाच्या आतमध्ये घेतील यातील मात्र शंका नाहीये. मात्र ज्या संघाकडून ज्या खेळाडूंकडून सातत्यपूर्ण कामगिरी केली जाईल ना निश्चितच तो संघ या मॅच मध्ये आपली ही अस्तित्वाची लढाई जरूर जिंकेल. खऱ्या अर्थाने या स्पर्धेतलं आपलं अस्तित्व खऱ्या अर्थानं या स्पर्धेमधलं आपल्या टीमचं अस्तित्व टिकवून ठेवण्याकरता तुम्हाला फटकेबाजी करावी लागेल. इथं फटका फसलाय हवेमध्ये आहे फॉलो थ्रू मध्ये हा जेल टिपला जातोय. रुपेटच्या माध्यमातून यश या बॅटरला परतावं लागतंय. लोकांनी तो सामना अट टाइम पाहिला होता. व्ह्यूअर्स त्या सामन्याकरता लाभले होते. ही टेनिस क्रिकेटची खऱ्या अर्थानं यश आहे. टेनिस क्रिकेटची ही लोकप्रियता आहे. या दरम्यान मैदानामध्ये एक धाव कंप्लीट केली जाते. अर्थातच लॉंग ऑफ रिझन मध्ये चेंडू स्टीअर केला गेला होता. या एकेरी धावीने 20 या आकड्यावरती हे धावफलक येऊन स्थिरावलं जात आहे. षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावरती आपल्याला पाहायला मिळतंय. अर्थातच दोन चेंडू आतापर्यंत फेकले जातात रुपेच्या माध्यमातून. दोन्ही संघ एकाच विभागाला बिलॉंग करणारे आहेत. दोन्ही खेळाडू संघातील खेळाडू या ठिकाणी अर्थातच परिचयाच्या आहेत. दोन्ही संघातील खेळाडूंना स्ट्रॉंग झोन वीक झोन एकमेकांचे ठाऊक आहेत. त्याच दृष्टिकोनातून या ठिकाणी मात्र ही रणनीती या खेळाडूंच्या माध्यमातून आखली जाते. मात्र ही रणनीती जी आखली जाते ती आपल्या टीम करता विजयापर्यंत घेऊन जाईल का. खऱ्या अर्थानं मित्रांनो लढणं आणि जिंकणं या दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत. माणसाचा अनुभव आणि कर्म जसे हे दोन गुरु आहेत ना तसे कर्म हे माणसाला लढायला शिकवतात आणि अनुभव हे माणसाला जिंकायला शिकवतात. लढणं आणि जिंकणं या दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत. इथं मात्र लढणं अर्थातच या मैदानाच्या आतमध्ये ही लढाई तुम्हाला लढावीच लागेल जिंकण्याकरता. मात्र जिंकण्याकरता ही लढाई लढण्याकरता बॅटर्सला पुढे सरसावणं गरजेचं आहे. तद्वत मात्र स्विच हिट अर्थातच एक ब्लाइंड शॉट आपण पाहतोय विश्वच्या बॅट मधून मारण्याचा प्रयत्न केला गेला तो विश्वानं. तद्वत मात्र शिवानं तद्वत मात्र बीट होतोय. अर्थातच तिसऱ्या चेंडूवरती कुठलीही धाव आपल्याला पाहायला मिळत नाही. सातत्यानं आक्रमण आक्रमण आणि आक्रमण करण्याचा प्रयत्न शिवाच्या माध्यमातून केलं जात आहे. क्या बात है हाफ ट्रॅकर चेंडू इथं मात्र मी चुकी करणार नाहीये. बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा प्रोटेक्शन मात्र दर्शक बनून राहिलाय. हा देखील षटकार येतोय.
षटकाराने 26 धावा धावफलकावरती जोडल्या जातायत। अर्थातच रनआउट झाला सौरभ तद्नंतर मात्र थोडा निराश झाला होता शिवा, पण स्वतःवरती पुन्हा एकदा विश्वास दाखवलाय। त्याच पद्धतीने फटकेबाजी सुरू केले, या वेळेस मात्र अप्रतिम चेंडू आउट ऑफ द ऑफ स्टंप फेकलाय आणि तो देखील निर्धाव येतोय। अर्थातच या निर्धाव चेंडूने मात्र सांगता होईल अर्थातच अजूनही एक चेंडूचा खेळ या षटकातला बाकी आहे। 26 या आकड्यावरती धावफलक स्थिरावलंय। पुन्हा एकदा चेंडू सोडून दिला, या वेळेस मात्र ऑफस्टिकच्या बाहेर भरकटला जातोय गोलंदाज। आता मात्र चुकीला माफी नाहीये, थोडीशी कुठेतरी दिशा भरकटला जाईल। निश्चितच हातभर वळण घेतलंय चेंडून, तद्वत मात्र ऑफस्टिकच्या बाहेरून हा चेंडू निघून गेलाय। एक अवांतर धाव वाईटच्या स्वरूपात या दरम्यान धावफलकावरती जोडली जाते। षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ आहे, शेवटचा चेंडू या षटकाचा शेष। 27 धावा या धावफलकावरती आपण जरूर पाहतोय। एक अडथळा जरूर निर्माण झाला होता, मात्र या अडथळ्याला न डगमगता पुन्हा एकदा आपली गाडी सुसाट वेगानं त्या पटरीवरती आणण्याचं काम केलंय शिवानं। या वेळेस फटका हवेमध्ये आहे, फसलाय मिस टाइम स्ट्रोक। इथं मात्र प्रोटेक्शन चेंडू खाली, शिवा बॅक टू द पवेलियन, हा झेल टिपला जातोय, विकेटचं पतन होतोय। थँक्यू डीजे मास्टर। तर दोन षटकांच्या समाप्तीनंतर 27 धावा या धावफलकावरती जोडल्या जात आहेत। तीन महत्वाचे फलंदाज मात्र माघारी परत आहेत, अर्थातच नवीन बॅटर्स या ठिकाणी बॅटिंग पॉवर प्ले या दरम्यान घेतला जातोय, स्वीकारला जातोय। आकाश या ठिकाणी आपण जरूर पाहतोय नॉन स्ट्रायकिंग एंडला, तर अक्षय आहे स्ट्रायकिंग एंडवरती। या दोन्ही बॅटर्स वरती खूप मोठी आता जबाबदारी असणार आहे। शिवा तंबूच्या अश्रयाला परतल्यानंतर ही धावगती खऱ्या अर्थानं पुढे न्यावी लागेल। कशा पद्धतीनं अक्षय या ठिकाणी आपल्या खेळाचं एक्झिक्युशन देणार, कशा पद्धतीनं आपल्या टीमला लीड करणार आणि एका मजबूत स्थितीमध्ये नेणार, कारण दोन्ही संघ अर्थातच तितकेच पॉवरफुल, आपली ताकद या ठिकाणी दाखवताना, आपली ताकद या ठिकाणी पणाला लावताना जरूर पाहायला मिळत आहेत। पुढील चेंडू विशाल याचा, या वेळेस मात्र एसडीज उजव्या एसटीच्या बाहेर हा चेंडू फेकला जातोय ऑफस्टिकच्या बाहेर। तद्वत मात्र पंचांचे दोन्ही हात समांतर होत असताना एक अवांतर धाव पुन्हा एकदा वाईटच्या स्वरूपात जोडली जाईल धावफलकाला। 28 धावा या दरम्यान आपण पाहतोय धावफलकावरती जोडल्या जात आहेत। निश्चितच यावेळेस मात्र पंचांनी फेअर डिलिव्हरी घोषित केली आहे, तद्वत मात्र एक निर्धाव चेंडू फेकला जातोय। परिस्थिती मित्रांनो कशीही समोर येऊ द्या, परिस्थिती कशीही उद्भवू द्या, मात्र त्या आलेल्या परिस्थितीला सामोरं जाण्याची तयारी दर्शवणं फार गरजेचं आहे। यावेळेस स्लॉट मध्ये चेंडू आहे, प्रॉपर टायमिंग, क्या बात है, मिड विकेटला बीट करून चेंडू सरळ सीमारेषा पार ट्रॅव्हल होईल, येईल हा षटकार अक्षयच्या बॅट मधून। तर या षटकाराने 34 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत। अर्थातच टीम तलारोड संघाच्या माध्यमातून या वेळेस मात्र ईएसटीज भरकटला जातोय डाव्या एसटीच्या बाहेर हा गोलंदाज। तद्वत मात्र पुन्हा एकदा वाईटच्या स्वरूपात एक अवांतर धाव या दरम्यान मात्र धावफलकाला जोडली जाईल। अर्थातच 35 या आकड्यावरती धावफलक स्थिरावलेला आपल्याला पाहायला मिळतोय। षटक क्रमांक तिसरं मार्गस्थ आहे, पुन्हा एकदा फोडाफटका खेळण्याचा प्रयत्न होता, अर्थातच बॅट च्या रडार मध्ये चेंडू आला नाही। तद्वत ऑन साइड ला अर्थातच मिड विकेट रिजन ला चेंडू ट्रॅव्हल होत असताना डीपवरून प्रोटेक्शन येतोय। एक धाव या दरम्यान पुन्हा एकदा अर्जित केली जाते। 36 या आकड्यावरती धावफलक मात्र येऊन स्थिरावलं जाईल। अर्थातच
तीन चेंडू आतापर्यंत फेकले जात आहेत गोलंदाजाच्या माध्यमातून, तद्वत मात्र अजूनही तीन चेंडूचा खेळ बाकी असताना स्वाभिमानी ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशन अंतर्गत असोसिएशन चषक 2023 हे सातवं पर्व आहे मित्रांनो, अर्थातच येणाऱ्या दशकाकडे चाललेली वाटचाल आहे या असोसिएशनची, अशीच ही वाटचाल। याच पद्धतीनं कोलवा टप्प्याचा चेंडू, अर्थातच चांगला सन्मान दिला होता या चेंडूला फॉलो थ्रू मध्ये, चांगल्या पद्धतीची फील्ड देखील आपल्याला पाहायला मिळेली गोलंदाज विशाल यांच्या माध्यमातून। चौथा चेंडू देखील निर्धाव आलेला आहे, उर्वरित दोन चेंडू कशा पद्धतीने फेकले जातील विशाल यांच्या माध्यमातून। पहिल्या षटकाचं पृथक्करण करायचं झालं तर तब्बल 18 धावा तीन चेंडूवरती आल्या होत्या, मग तदनंतर जो गोलंदाजाने कमबॅक केलाय ना, अर्थातच या मॅच मध्ये आपल्या टीमला पुन्हा एकदा घेऊन आले ते गोलंदाज। पुन्हा एकदा चांगल्या दाटणीचा हा चेंडू फेकलाय फुलर लेनचा, तद्वत मात्र त्यावरती देखील बीट होतोय बॅट, सातत्यानं मात्र निर्धाव चेंडू फेकण्यात गोलंदाज विशाल यांना यश प्राप्त होतंय। अर्थातच या निर्धाव चेंडू गणिक गोलंदाजांचं मनोबल मात्र उंचावलं जातंय, दुणावलं जातंय, आणि त्याच कारणाने मात्र हे गोलंदाज अप्रतिम कामगिरी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। यावर लो वोल्टा चेंडू स्क्वेअर लेग रिजन मधून चेंडू अतिशय वेगानं ट्रॅव्हल होतोय, वन बाउंड चौकार येतोय या शेवटच्या चेंडूवरती। तिसऱ्या षटकाची सांगता होईल, अर्थात 40 या आकड्यावर मास्टर तद्वत जाऊया मैदानाच्या आतमध्ये। 40 धावा धावफलकावरती आपण पाहतोय तीन षटकांचा खेळ या दरम्यान संपुष्टात येतोय, तीन षटकांच्या समाप्तीनंतर या 40 धावा धावफलकावरती उभ्या केल्या जातात, अर्थातच अजूनही 12 चेंडूचा खेळ बाकी आहे। गोलंदाजी मागवती आपण पाहतोय तेजस, यावेळेस मात्र क्या बात आहे, शॉर्ट अप लेंथ त्याच्यावरती एक दमदार पुल शॉट मारलाय अक्षयन, हा येतोय षटकार डीजे मास्टर। तर निश्चितच पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय आणि तदनंतर मात्र धाव गतीला पुन्हा एकदा वेगानं चालना प्राप्त झाली। 46 धावा धावफलकावरती आपण जरूर पाहतोय, प्रत्येक व्यक्तीला आणि त्या प्रत्येक व्यक्तीच्या कार्याला मित्रांनो सन्मान देणं गरजेचं आहे मित्रांनो, कारण प्रत्येक व्यक्तीची किंमत आपल्याला ती वेळ आल्यानंतर कळते। अर्थातच शिल्या भाकरीला आणि तुटलेल्या अर्थातच फाटलेल्या चपलीला कधी नाव ठेवायची नाहीत, कारण भाकरी आज शिली आहे तिने काल आपलं पोट भरलं होतं आणि चप्पल आज तुटली आहे तिने काल आपल्याला आधार दिला होता, म्हणून प्रत्येक व्यक्ती फार मोलाची आहे, तिची किंमत फक्त वेळ आल्यावरती आपल्याला कळत असते। या वेळेस मात्र अप्रतिम चेंडू, क्या बात आहे,
अप्रतिम चांगला धाटणीचा हा चेंडू फेकला गेला पुलरलेंचा पुन्हा एकदा गोलंदाज तेजस यांच्या माध्यमातून अर्थातच तेजस म्हणजे एक सूर्याचं नाव आपल्याला पाहायला मिळेल अर्थातच एक सूर्य या ठिकाणी मैदानावरती तळपतोय आग ओकतोय तर दुसरा सूर्य या ठिकाणी मैदानामध्ये आपली छाप सोडतोय क्या बात आहे पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू अप्रतिम पुढे टाकलेला चेंडू अगदी खडे खडे होऊन खेळण्याचा प्रयत्न केलाय कुठली ट्रिगर मुव्हमेंट बॅटरच्या माध्यमातून पाहायला मिळत नाहीये मित्रांनो कॉन्फिडन्स असावा लागतो असे फटके मारण्याकरता अर्थातच बॅटिंग क्रीजचा वापर तुम्हाला करावा लागेल तुम्हाला फ्रंट फुटवरती येऊन खेळावं लागेल बॅक फुटवरती जाऊन खेळावं लागेल शफल व्हावं लागेल तदनंतर बॅकलिफ्टचा वापर क्या बात आहे अप्रतिम केलाय अक्षयनं जबरदस्त यावेळेस मात्र फटका हवेमध्ये होता इथं मात्र चेंडूला गॅदर करणं गरजेचं होतं तदमत मात्र सुरेख रनिंग बिटवीन म्हणावे लागेल या फटक्यावरती अप्रतिम स्ट्रोक एक्झिक्यूट केला होता अर्थातच बॅटर्स अक्षयने या दोन धावा जरूर अर्जित केल्या जातात अर्थातच 48 धावा धावफलकावरती जोडल्या जातात टेनिस क्रिकेटमध्ये अर्थातच बॅटर्सना आपल्या बॅटलिपचा वापर करणं फार गरजेचं असतं मित्रांनो जर तुम्ही क्रिकेटमध्ये जर्सी नंबर 12 अर्थातच युवराज सिंग यांना जर पाहिलात ना तर बॅटलिपचा वापर अतिशय चांगल्या पद्धतीने करायचे टेनिस क्रिकेटमध्ये फुल बॅकलिफ्टचा वापर करणं गरजेचं आहे क्या बात आहे यावेळेस पुन्हा एकदा प्रतिम चेंडू फेकलाय सातत्यानं मात्र पुलरलेंचे चेंडू फेकले जाते तेजसच्या माध्यमातून आणि त्यावरती मात्र बीट होत आहे अर्थातच अक्षय 48 धावा धावफलकावरती शेवटचा चेंडू या चौथ्या षटकातला शेष आहे अर्थातच सात चेंडूचा निर्धारित खेळ बाकी असताना यावेळेस मात्र पुन्हा निर्धाव चेंडू फेकला जातोय अर्थातच निर्धाव चेंडून या षटकाची सांगता होईल अर्थातच चार षटकांच्या समाप्तीनंतर 48 धावा या धावफलकावरती जोडल्या जात आहेत अजूनही सहा चेंडूचा खेळ बाकी आहे अजूनही स्लॉग वरचं षटक बाकी आहे टीम तला रोड संघ किती धावसंख्येपर्यंत मजल मारतो या सहा षटकांच्या समाप्तीनंतर आणि काय टार्गेट सेट करून देतोय समोरच्या अर्थातच समर्थ नगर संघाला दोन्ही संघाकरता खूप महत्वपूर्ण लढत दोन्ही संघाकरता खूप महत्वपूर्ण हा सामना कोण सेमीफायनल मध्ये धडक मारणार हे आताच काही कयास लावता येणार नाही कारण क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आपल्याला पाहायला मिळतो अर्थातच अगदी अखेरच्या चेंडू पर्यंत देखील मॅच जाते अखेरच्या चेंडू पर्यंत देखील मॅचचा कधी कधी निकाल देखील लागला जात नाही तर स्लॉगवरचं षटक हाताळण्याकरता कोणाला प्राचारण केले जाईल या ठिकाणी समर्थ नगर तर पप्पू अरुण या दरम्यान आपण पाहतोय मागच्या मॅचचा खऱ्या अर्थाने हिरो ठरला होता पप्पू त्यालाच पुन्हा एकदा प्राचारण केलंय अर्थातच गोलंदाजी मागवती उर्वरित सहा चेंडूचा समाचार घेतला जाईल का बॅटरच्या माध्यमातून आकाश या दरम्यान आपण पाहतोय आतापर्यंत 10 धावा आकाशच्या बॅटमधून जरूर आलेल्या आहेत आपल्या टीम करता कोलोडपाचा चेंडू खोदून काढले यावेळेस लॉंग ऑफ रिजन मधून प्रोटेक्शन चेंडू खाली जातोय तद्वत मात्र अतिशय वेगानं दुसरी धाव देखील कंप्लीट केली आहे अर्थातच या दोन धावेनं संघाचं अर्धशतक मात्र पूर्ण होतंय टीम तलारोड संघाचं 50 धावा धावफलकावरती लावल्या जात आहेत अर्थातच अजूनही 5 चेंडूचा खेळ बाकी आहे मोठे फटके येणं गरजेचं आहे एक जवळपास 65-70 धावांचं लक्ष द्यावं लागेल कारण समोरच्या टीमकडे देखील चांगली बॅटिंग लाईनअप्स आपल्याला पाहायला मिळते ओ यावेळेस मात्र फटका हवेमध्ये आहे फटका फसलाय झेल टिपला जातोय अर्थातच आकाश या बॅटरचा खेळ देखील खळास होतोय
मास्टर धावफलकाचा विचार केला तर 56 धावा धावफलकावरती आपण जरूर पाहतोय. समोरच्या बॅट मधून षटकार जरूर येतोय, मात्र उर्वरित तीन चेंडूवरती अशाच पद्धतीने फटकेबाजी करावी लागेल. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा हा प्रयत्न केला गेला होता, अर्थातच बॅटरच्या माध्यमातून तद्वत मात्र सॅक्रिफाईस केलंय. विकेटचं पतन होत असताना आपल्याला पाहतोय वाईट. या दरम्यान अवांतरिक धाव मात्र धावफलकाला जोडली जाईल. तर वाईटच्या स्वरूपात एक धाव या ठिकाणी धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते, 57 धावा या धावफलकावरती. तर नवीन बॅटर जयेश या ठिकाणी या खेळपट्टीवरती जात असताना आपण जरूर पाहतोय. तीन चेंडू आतापर्यंत फेकले जातात, अर्थातच गोलंदाज पप्पू यांच्या माध्यमातून अजूनही तीन चेंडूचा खेळ बाकी आहे. अर्थातच अक्षय या दरम्यान आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंडकडे. लो ओव्हर फुल टॉस, त्याच्यावरती प्रहार केलाय ऑन साइडला, लॉंग ऑन रिझनला प्रोडक्शन. त्या ठिकाणी एक धाव पूर्ण केली जाते, दुसरी धाव वेगानं पूर्ण केलंय जयेशनं. क्या बात आहे. येस इट इज लेझी क्रिकेट आपण पाहतोय या ठिकाणी पाहायला मिळतोय. बॅटर्स बॅट ट्रॅक करणं मित्रांनो खूप गरजेचं असतं.
फ्री हिट चा हा चेंडू असेल अक्षय या ठिकाणी गोलंदाजी मागपती आपण ज्याला पाहताय एक चांगली कामगिरी ज्याच्या माध्यमातून टीम तला रोड करता होणं गरजेचं आहे. लोवा फोल्टास त्याच्यावरती काढा प्रहार. फ्री हिटचा चेंडू असल्या करणारे फलंदाज इथं मात्र सेफ असेल विशाल. एक धाव या दरम्यान मात्र कंप्लीट केली जाते. एकेरी धावेने मात्र 8 धावा धावफलकावरती आपण जरूर पाहतोय. चांगल्या पद्धतीची या ठिकाणी रणनीती आखली जाते पुन्हा एकदा टीम तला रोड संघाच्या माध्यमातून. कारण धावा डिफेन्स करायचा आहे अर्थातच या 62 धावांचा बचावात्मक पद्धतीनं या ठिकाणी हाफ ट्रॅकर चेंडू आहे. फटका फसलाय हवेमध्ये. यश चेंडू खाली आणि पहिलं यश संपादन केले टीम तला रोडनं बॅटर्स रुपेश तंबूच्या आश्रयाला. डीजे मास धन्यवाद डीजे मास्टर. तर 8 धावा धावफलकावरती आपण पाहतोय षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ आहे. 3 चेंडू आतापर्यंत अक्षयच्या माध्यमातून फेकले जातात. एक महत्वपूर्ण विकेट्स या दरम्यान मात्र आपण पाहताय अर्थातच स्क्वेअर लेग रिझनला मात्र 30 सर्कल मध्ये तो झेल टिपला गेला यशच्या माध्यमातून आणि बॅटर्स रुपेश याला मात्र तंबूच्या आश्रयाला परतावं लागलंय. अर्थातच एक महत्वपूर्ण विकेट्स अक्षयच्या नावावरती या ठिकाणी जमा होत असताना आपण पाहतोय. महत्वपूर्ण सामना या दरम्यान चालू आहे. टीम तलार रोड बनाम अर्थातच या दरम्यान डावेष्टीच्या बाहेर भरकटला जाते गोलंदाज अक्षय. एक वाईटच्या स्वरूपात अवंतर धाव पुन्हा एकदा धावफलकाला जोडली जाते. निश्चितच या ठिकाणी संघर्ष तर जरूर करावा लागेल या बॅटर्सना या 62 धावा आणि या धावांचा वेध घेण्याकरता. कारण या संघर्षाशिवाय कधीच काही नवे निर्माण झाले नाही आणि होणारही नाही. मित्रांनो सर्व गोष्टींना पुरून उरणारी एकच गोष्ट आहे ती म्हणजे संघर्ष संघर्ष आणि संघर्ष. या संघर्षाची ही कास तुम्हाला धरावीच लागेल. शॉर्ट ऑफ लेंथ यावेळेस फेकली गेली तद्वत मात्र त्यावरती बीट झालाय. अर्थातच बॅटर्स विशाल. एक निर्धाव चेंडू फेकला जातोय गोलंदाज अक्षयच्या माध्यमातून. 4 चेंडू आतापर्यंत फर्स्ट एड असेल ते जर बघा.
तर पुन्हा एकदा या सामन्याला सुरुवात होईल अर्थातच 26 चेंडू मध्ये अजूनही 53 धावांची गरज आहे. फर्स्ट एडर त्या ठिकाणी मैदानामध्ये गेलेला आपल्याला पाहायला मिळतोय. हा छोटा फर्स्ट एडर त्यांनी काम केलंय या ठिकाणी. अर्थातच पुन्हा एकदा हे खेळाडू या ठिकाणी मैदानामध्ये सरसावले जात आहेत क्षेत्ररक्षण करण्याकरता. दोन चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. अर्थातच षटक क्रमांक पहिलं या दरम्यान प्रगती पथावरती 9 धावा धावफलकावरती आपण जरूर पाहतोय. तर ऑन स्ट्राइक यावेळेस स्विच हिट करण्याचा प्रयत्न दीपेशचा, तद्वत मात्र फसला जातोय. एक निर्धाव चेंडू या दरम्यान अक्षयच्या माध्यमातून फेकला जातोय. कोणीही या ठिकाणी अगदी माघार घ्यायला तयार नाहीये. अर्थातच बॅटर्स देखील नाहीये, बॉलर्स देखील नाहीये. डीजे मास्टर थँक्यू डीजे मास्टर. तर 17 धावा धावफलकावरती आपण जरूर पाहतोय. अर्थातच विशाल यांच्या बॅट मधून एक षटकार येतोय. टीमला मात्र एक नवी उभारी
जरूर एक बलकटी प्राप्त करून देणारा हा षटकार असेल. पुन्हा ऑफ ट्रॅकर चेंडू होता या वेळेस, मात्र वरची कडा लागली अर्थातच टॉपच लागला होता. तदनंतर मात्र चेंडू नुमान्स लँड मध्ये आपण जरूर पाहतोय. एक धाव या दरम्यान मात्र जरूर पाहायला मिळते. अर्थातच चेंडूवरती आता मात्र नजर बसले ती विशालची. गोलंदाजांना रीड करणे देखील फार महत्वाचं असतं मित्रांनो. अगदी गोलंदाजांना रीड करण्याकरता तुमच्याकडे फक्त 3 ते 4 सेकंदच त्या ठिकाणी असतात आणि अशाच परिस्थितीमध्ये तुम्हाला रीड करावा लागेल गोलंदाजांना. त्याचबरोबर ते चेंडूवरती देखील नजर रोखून ठेवावी लागेल. जोपर्यंत तुमची चेंडूवरती नजर बसत नाही तोपर्यंत तुमच्या माध्यमातून मोठे फटके येत नाही. या वेळेस मात्र बॅटच्या रडार मध्ये येतोय. पप्पूच्या बॅट मधून मात्र एक मोठा स्ट्रोक येतोय, देऊन जातोय तब्बल 6 धावा. तर धावफलकाचा विचार केला तर जवळपास रोल बॉल 24 धावा धावफलकावरती आपल्याला जरूर पाहायला मिळतील. ओर झाले. शेवटचा चेंडू होता या सिटीज. तर निश्चितच 2 षटकांच्या समाप्तीनंतर 12 च्या सरासरीने मात्र या 24 धावा ठोकल्या जात आहेत. अर्थातच या शेवटच्या चेंडूवरती मात्र मोठा प्रहार केला गेला. पुन्हा एकदा बॅटिंग पॉवर प्ले या दरम्यान मात्र घेतला जातोय. अर्थातच बॅटरच्या माध्यमातून निश्चितच अजूनही 38 धावांची गरज आहे. 18 चेंडूचा खेळ बाकी असताना या 18 चेंडूमध्ये 38 धावा कुठल्या जातील का, काढल्या जातील का या दोन्ही बॅटरच्या माध्यमातून, की पुन्हा एकदा एखादा ट्विस्ट निर्माण केला जाईल गोलंदाजांच्या माध्यमातून. पप्पू अजूनही या खेळपट्टीवरती आहे. अर्थातच विशाल देखील या खेळपट्टीवरती चांगल्या रिदम मध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. 7 चेंडूमध्ये जवळपास 15 धावा विशालनं ठोकलेत तर 2 चेंडूमध्ये 7 धावा ठोकलेत पप्पून. अर्थातच एक जर पार्टनरशिप या ठिकाणी समर्थ नगरच्या माध्यमातून बिल्डअप केली गेली ना या दोन्ही बॅटरच्या माध्यमातून, तर निश्चितच उर्वरित 38 धावांच्या लक्ष्याचा वेध घेतला जाईल. मात्र जर एखादा ब्रेक थ्रू, एखादा ट्विस्ट गोलंदाजाने निर्माण करून दिला ना, तर ही मॅच मात्र पाहण्याजोगी ठरेल. आणि त्याकरता गोलंदाजी माकवती पुन्हा एकदा अवतरलाय. अर्थातच अक्षय या ठिकाणी अक्षयला प्राचारण केलंय. षटक क्रमांक 3 फेकण्याकरता, हाताळण्याकरता 24 आकड्यावरती धावफलक एवढं स्थिरावलंय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 38 धावांचं अजूनही समोर लक्ष ढकलंय. अर्थातच 18 चेंडूमध्ये उर्वरित 38 धावांचा कशा पद्धतीनं वेध घेतला जाईल या दोन्ही बॅटर्सच्या माध्यमातून, टीम समर्थ नगरच्या माध्यमातून. यावेळेस शॉर्ट ऑफ लेंथ आणि त्याचा फटका बसतोय टीमला, देऊन जातोय या 4 धावा. अर्थातच डीजे मास्टर, तर 28 धावा धावफलकावरती आपण जरूर पाहताय. अर्थातच 28 ऑन अ बोर्ड. षटक क्रमांक 3 प्रगती पथावरती आहे, मार्गस्थ आहे गोलंदाजी माकवती. अक्षय पहिल्या चेंडूवरती प्रहार केलाय विशालनं. चांगल्या रिदम मध्ये, लय मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी जबाबदारीनं या खेळाचं एक्झिक्युशन करत असताना मिड विकेटला डिपला प्रोटेक्शन जरूर त्या ठिकाणी आपण पाहतोय. डायरेक्ट थ्रो होणं गरजेचं होतं. अर्थातच तद्वत मात्र 2 धावा पुन्हा एकदा अर्जित केल्या जातात. 30 आकड्यावरती हे धावफलक येऊन स्थिरावलं जातंय टीम समर्थ नगरच्या माध्यमातून. 62 धावांचं लक्ष आणि त्या 62 धावांच्या लक्ष्याचा वेध घेत असताना अर्थातच यावेळेस स्टेप आउट जरूर झाला होता बॅटर्स विशाल. तद्वत मात्र कुठली धाव या दरम्यान आपल्याला जरूर पाहायला मिळत नाहीये. 3 चेंडू मात्र निर्धाव फेकला जातोय. तद्वत मात्र 30 आकड्यांवरती हे धावफलक स्थिरावलेलं आपल्याला जरूर पाहायला मिळेल. अर्थातच अजूनही 32 धावांची गरज आहे ती टीम समर्थनगर.
अप ट्रॅकर चेंडू अगदी नजर रोखून धरली आणि बॅटच्या रडार मध्ये घेतलं, त्याला पाठवलंय लांबच लांब विशालनं. जेम मास्टर तर 36 धावा धाव फलकावरती, अजूनही 26 धावांची गरज आहे. क्या बात आहे, विशालनं मात्र आपला दमखम दाखवला या मैदानाला या खेळपट्टीला. 11 चेंडू मध्ये 27 धावांवरती खेळतोय वैयक्तिक विशाल. 36 या आकड्यावरती धाव फलक स्थिरावलेला आपल्याला पाहायला मिळेल. अजूनही 26 धावांची गरज टीम समर्थ नगर या संघाला. षटक क्रमांक तिसरं मार्गस्थ आहे, अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 27 धावांची पार्टनरशिप देखील या जोडीनं बिल्डअप केली. मित्रांनो, छोटी छोटी पार्टनरशिप देखील तुम्हाला तुमच्या विजयापर्यंत घेऊन जात असते, म्हणून त्या खेळपट्टीवरती तग धरून बॅटर्सनं उभं राहणं फार गरजेचं असतं आणि या जोडीने ते काम केलंय. मात्र ही जोडी फोडण्यात आतापर्यंत गोलंदाजांना कुठंतरी अपयश अपयश आणि अपयश आलेलं आपल्याला जरूर पाहायला मिळतंय. ओ या वेळेस मात्र येस इट इज, पंचांचं बोर्ड आकाशाकडे आहे. यष्ट्यांवरती चेंडू आदळला जातोय, परतावं लागतंय विशालला. तर 36 ऑन अ बोर्ड शेवटचा चेंडू या षटकातला शेष, अर्थातच षटक क्रमांक तिसरं मार्गस्थ आहे. शेवटचा चेंडू शेष असताना नवीन बॅटर्स तेजस या ठिकाणी या खेळपट्टीवरती जातोय. अर्थातच विशाल चांगल्या रिदम मध्ये आपल्याला पाहायला मिळत होता, अगदी चांगली बॅटिंग करताना आपण जरूर पाहत होतो विशालला. आपल्या टीम करता चांगलं कॉन्ट्रीब्युशन देखील विशालच्या माध्यमातून. 27 धावा ज्याने ठोकल्या 12 चेंडू मध्ये, अर्थातच चांगलं कॉन्ट्रीब्युशन आपल्या टीम करता दिले. मात्र त्या ठिकाणी एक फुलटॉस चेंडू फेकला गेला होता आणि तो सरळ चेंडू यष्ट्यांवरती जाऊन अदलला आणि विशालच्या इनिंगचा मात्र त्या ठिकाणी अंत झालेला आपण जरूर पाहतोय. शेवटचा चेंडू या षटकातला अक्षय याचा. यावेळेस मात्र येस इट इज, तद्वत मात्र अवेष्टीच्या बाहेर भरकटला जाईल. व्हाईटच्या स्वरूपात एक अमंतर धाव पुन्हा एकदा धावफलकाला जोडले जाईल. 37 धावा धावफलकावरती. आता मात्र खूप मोठी जबाबदारी पप्पूवरती येऊन ठेपलेली आहे. 25 धावांची अजूनही गरज आहे 13 चेंडूचा खेळ बाकी असताना. या 13 चेंडूमध्ये 25 धावा डिफेन्स कराव्या लागतील टीम तला रोड संघाला. अर्थातच कशा पद्धतीनं या 25 धावा उर्वरित 13 चेंडूमध्ये डिफेन्स केल्या जात आहेत. मात्र समोर आहे स्ट्रायकिंग एंडवरती तेजस हा बॅटर्स, एक युवा खेळाडू, आपलं दमखम आपलं अस्तित्व संघाचं टिकवण्याकरता मैदानामध्ये दाखल झालाय. ऑन साईडला फटका केलाय. या दरम्यान काय घडतंय? हा हा ना ना करता करता एका धावेवरती रोखून धरलं दोन्ही बॅटर्सना. एक धाव कंप्लीट केले 38 आकड्यावरती. 3 षटकांची होईल सांगता, जरा ड्रिंक्स ब्रेक होईल 1-2 मिनिटाचा. चला पटकन तोपर्यंत ऐकूया सुमधुर डीजे संगीत. या ठिकाणी सन्माननीय संतोष मुंडे यांचं आगमन झालंय. विनंती आहे असोसिएशन कमिटीच्या माध्यमातून आपणास कृपया आपण या निमंत्रित कक्षामध्ये येऊन व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. संतोषजी मुंडे आपणास असोसिएशन कमिटीच्या माध्यमातून या ठिकाणी सूचित केलं जात आहे. विनंती आहे असोसिएशन कमिटीच्या माध्यमातून कृपया आपण या व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. 12 चेंडू 24 धावांची गरज आहे. ही मॅच कुणाकडे जाणार? कोण सेमीफायनल मध्ये धडक मारणार? अर्थातच असे अनेक प्रश्न आहेत आपल्या मनामध्ये निर्माण झालेत. पण तत्पूर्वी या प्रश्नांचं उत्तर मिळण्यापूर्वी घेऊया आस्वाद डीजे मास्टरचा.
थैंक यू डीजे मास्टर। तर 12 चेंडू 24 धावांची गरज आहे। दोन्ही टीम्स करता महत्त्वपूर्ण सामना मैदानाच्या आतमध्ये चालू आहे, अर्थातच एक घमासान मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय। एक तुंबल युद्ध मैदानाच्या आतमध्ये अगदी रंगलं जातंय। दोन्ही संघ तितकेच तुल्यबळ, अगदी हार मानायला कोणीही तयार नाहीये, असंच काहीतरी चित्र या मैदानाच्या आतमध्ये। तर गोलंदाजी माकोती यश याला मात्र प्राचारण केलंय। 12 चेंडू 24 धावांची गरज असताना जस्सी नंबर 17 अर्थातच खतरा कोणाला असेल, टीम समर्थ नगरला हा जस्सी नंबर 17 ठरेल काय खतरा। गोलंदाजी माकवती यशला केलंय प्राचारण ऑन स्ट्राइक। आपण पाहताय तेजस या बॅटर्सला पहिला चेंडू। ओ या वेळेस मात्र बॅकवर्ड शॉर्ट लेगला चेंडू ट्रॅव्हल होत असताना एक धाव जरूर अर्जित केली जाते, अर्थातच ही स्ट्रॅटेजी आहे एक धाव सिंगल न स्ट्राइक रोटेट करायची, पप्पूला स्ट्राइक वरती आणायचं, कारण ज्याच्याकडे खूप सारी क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची। जिंदगी एक जंग है और लढना एक जिम्मेदारी, ही जंग इथं मात्र छेडली जाते या दोन्ही टीमच्या माध्यमातून, आणि आता मात्र ही जंग अर्थातच हे युद्ध लढण्याची ही जबाबदारी या सर्व खेळाडूंनी मात्र स्वीकारलेली आपण जरूर पाहतोय। 39 धावा धाव फलकावर लोवा फुल टॉस ज्याच्या करता आणलं गेलं होतं पप्पूला स्ट्राइक वरती, दमखम दाखवलाय, मोठा फटका देऊन जातोय 6 धावा। धन्यवाद धन्यवाद डीजे मास्टर। तर या 6 धावांनी धावगतीला चालना प्राप्त होते, अर्थातच 45 धावा धावफलकावरती आपण जरूर पाहतोय। हा जस्सी नंबर 17 टीम करता खतरा ठरणार का, मात्र या ठिकाणी पप्पून अगदी ठोकलंय, अर्थातच निडरपणे एका योद्ध्याप्रमाणे लढतोय भिडतोय मैदानाच्या आतमध्ये। पुन्हा एकदा लो फोटा चेडू फेकला गेला होता, तद्वत मात्र एकदा पूर्ण केली जाते, अर्थातच एक मोठा फटका खेळल्यानंतर स्ट्राइक मात्र रोटेट केली गेली, तद्वत मात्र एक धाव या दरम्यान एकबाईच्या स्वरूपात अर्जित केली जाईल। ही एक धाव धावफलकाला जोडली जाईल, 46 धावा या धावफलकावरती आपण जरूर पाहतोय। 3 चेंडू आतापर्यंत या षटकातले फेकले जात आहेत, उर्वरित 3 चेंडू कशा पद्धतीनं फेकले जातील टीम तलारोड संघाच्या माध्यमातून यशच्या माध्यमातून। यावेळेस लोवा फोल्टास फटका फसलाय हवेमध्ये, यष्टी रक्षक शिव मात्र चेंडूला जज करतोय, क्या बात आहे, अप्रतिम हा जेल टिपला जातोय या मॅच मध्ये, मात्र एक ट्विस्ट निर्माण केला जातोय। चाळीस धावा धाव फलकावरती, अजूनही 16 धावांची गरज आहे 9 चेंडूचा खेळ बाकी असताना। मात्र या 9 चेंडू मध्ये 16 धावा डिफेन्स केल्या जातील का टीम तलारोड संघाच्या माध्यमातून। यावेळेस मात्र नो चेंडू येतोय पंचाच्या माध्यमातून, बीमर चेंडू फेकला जातोय, तद्वत मात्र या वन बाउंस वॉर्निंग या दरम्यान बीमर चेंडू जरूर फेकलाय, अर्थातच तर या 2 धावा धावफलकावरती ऍड होत आहेत, अर्थातच 48 धावा धावफलकावरती आपण पाहतोय। उर्वरित येणारा चेंडू मात्र फ्री हिटचा असेल, बीमर चेंडू फेकला जातोय गोलंदाज यश याच्या माध्यमातून। 48 धावा धावफलकावरती, 14 धावांची गरज आहे अजूनही, क्या बात आहे। यावेळेस वाईड ऑर्कर करण्याचा प्रयत्न केला गेला होता, याच धाटणीचे जर चेंडू फेकले असते तर निश्चितच त्या धावगतीवरती मात्र लगाम लावता आला असता यशला, मात्र इथं
ही धाव संख्या अतिशय झपाट्याने वाढताना आपण पाहतोय. अर्थातच 49 धावा धावफलकावरती आपण जरूर पाहतोय. 13 धावांची गरज आहे. 7 चेंडूचा खेळ बाकी असताना टीम तला रोड संघ या मॅच मध्ये कमबॅक करणार का की पुन्हा एकदा या मॅच मध्ये विजयानं अर्थातच सेमीफायनल मध्ये धडक मारणार समर्थ नगर इंदापूरचा संघ. उर्ध विकेट यश एक ट्विस्ट निर्माण करणं गरजेचं. टॅप शॉट या दरम्यान आउटसाइडला फटका केलाय. डीपला प्रोटेक्शन आहे. तद्वत मात्र दोन धावा वेगानं पूर्ण करणार का यस इडीज. इथं मात्र ओव्हर थ्रो आपण पाहतोय. तद्वत मात्र या दोन धावा शेवटच्या चेंडूवरती केल्यात पूर्ण. 51 धावा या धाव फलकावरती जोडल्या जात आहेत. 6 चेंडूचा खेळ बाकी. आता मात्र 11 धावांची गरज आहे. 6-11 हे समीकरण कशा पद्धतीनं पेलणार टीम समर्थनगर इंदापूर की रोखलं जाणार तला रोड संघाच्या माध्यमातून. या 6 चेंडू मध्ये 11 धावा काय असेल या मॅच चा उत्तरार्ध तत्पूर्वी ऐकूया डीजे मास्टरला. थँक यू डी जे मास्टर. तर 6 चेंडू 11 धावांची गरज आहे. यातून मार्ग काढावा लागेल. रोखाव्या लागतील. रोखण्याकरता गोलंदाज आकाश याला मात्र केलंय प्राचारण स्लॉगवरचं षटक फेकण्याकरता. शोधता मिले तो मार्ग चालण्यास तू सज्ज हो. नकोच किंतु आणि परंतु लढण्यास तू सज्ज हो. इथं मात्र लढावी लागेल. अर्थातच ढाल हाती घेऊन या ठिकाणी या गोलंदाजाला हे प्रहार मात्र रोखावे लागतील. रोखले जातील का गोलंदाजाच्या माध्यमातून. अर्थातच होणार आहे आक्रमण. समोर आहे पप्पू जस्सी नंबर 18 अर्थातच विराट कोहली. ज्या पद्धतीनं अतिशय गंभीर परिस्थितीमधून देखील बिकट परिस्थितीमधून देखील टीम ला विजयाच्या दिशेने घेऊन जातो याच पद्धतीनं क्या बात आहे. मिस्टर 360 पप्पूच्या बॅट मधून येतोय लाजवाब स्ट्रोक. काय फटका सजवलाय डीजे मास्टर. ज्या गाण्यानं संपूर्ण महाराष्ट्रभर धुमाकूळ घातलाय. अगदी प्रत्येक बैलगाडा शौकीनांच्या ओठावरती जे गाणं आहे. राहुल भाई करतोय दावा नवीन. 5 चेडू 5 धावांची इथं मात्र आहे गरज टीम समर्थनगरला. ओ यावेळेस उलटा चेंडू होता. अर्थातच फ्लाय स्लिप मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. तद्वत मात्र कुठली धाव या चेंडूवरती घेतली नाही. कारण ठाऊक आहे स्वतःवरती विश्वास आहे. मणिगटात माझा जोर आहे. मी माझ्या जोरावरती माझ्या टीमला सेमी फायनल मध्ये घेऊन जाणार. नाव आहे पप्पू जस्सी नंबर 18. 57 धावा धाव फलकावरती. 5 धावांची अजूनही टीम समर्थनगर इंदापूरला गरज. ओ यावेळेस मात्र चांगला टान्स घेतला होता. तद्वत मात्र काय घडतंय तर निश्चितच स्ट्राईक या ठिकाणी रोटेट झाली आहे. मॅचचा टर्निंग पॉइंट ठरेल का ही रोटेट झालेली स्ट्राईक. अर्थातच 3 चेंडू 4 धावांची आता मात्र गरज आहे. या मॅच मध्ये एखादा ट्विस्ट येईल का. कारण आतापर्यंत तिन्ही मॅच या ठिकाणी चांगल्या रोमहर्षक स्थितीमध्ये पाहायला मिळाल्या. त्याच पद्धतीनं हा सामना देखील त्याच मोड वरती जात असताना आपण पाहतोय. अतिशय रोमांचक स्थितीमध्ये हा सामना येऊन पोहोचलाय. 3 चेंडू 4 धावांची गरज असताना ही मॅच कुणाकडे झुकली जाईल. पुन्हा एकदा समर्थ नगर इंदापूर संघ या ठिकाणी मॅच मध्ये आपली वर्णी लावेल की कमबॅक केला जाईल तला रोड संघाच्या माध्यमातून. गोलंदाजांना इथं मात्र आपलं खऱ्या अर्थानं टेम्परमेंट दाखवावं लागेल. आता मात्र पूर्णतः फोकस करावं लागेल आपल्या गोलंदाजी मागपत्ती. अर्थातच 3 चेंडू मध्ये 4 धावा रोखायचे आहेत. हा कारणा मात्र करावा लागेल. आज इतिहास घडवावा लागेल. जर सेमीफायनल मध्ये दाखल व्हायचं असेल या असोसिएशन चषकामधलं आपलं अस्तित्व जर टिकवून ठेवायचं असेल तर एक भरीव कामगिरी या गोलंदाजाच्या माध्यमातून केली जाईल का. अर्थातच गोलंदाजी मागवती आकाश हा गोलंदाज आहे. आकाशाला गवसणी घालणारी अशी एखादी
क्या बात है, अप्रतिम गोलंदाजी या दरम्यान पाहायला मिळते, तदुपत मात्र विकेटचं पतन होते। तद्वत मात्र या ठिकाणी विकेटचं पतन होतंय, अर्थातच बॅटर्स तर या ठिकाणी ऑनफील्ड पंच आहेत आणि ऑनफील्ड पंच त्या ठिकाणी आपला निर्णय कळवताना आपल्याला पाहायला मिळते। तद्वत मात्र यष्टीचित होत असताना बॅटर्स आपल्याला पाहायला मिळतोय। दोन चेंडू आणि आता मात्र चार धावांची गरज आहे, अर्थातच ही मॅच अतिशय रोमांचक स्थितीमध्ये जात असताना पाहायला मिळते। क्या बात है, रोमांच रोमांच आणि रोमांच आपल्याला या मैदानाच्या आतमध्ये अगदी पाहायला मिळतोय। अगदी काटेकी टक्कर या ठिकाणी या दोन्ही टीमच्या माध्यमातून सेमी फायनल मध्ये धडक मारायची असेल तर दोन चेंडू मध्ये चार धावा रोखाव्या लागतील, दोन चेंडू मध्ये चार धावा देखील काढाव्या लागतील। काढल्या जातील कि रोखल्या जातील प्रश्नचिन्ह आहे, मात्र आताच काही असं लावता येणार नाहीये, कारण क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ मानला जातो। इथं मात्र बॅटर्स नवीन करण ऑन स्ट्राइक, दोन चेंडू, चार धावांची गरज। जर्सी नंबर एक के एल राहुल अर्थातच आठवण करून देतोय, मात्र त्यासारखी इनिंग येणं गरजेचं आहे टीमला। मात्र आता खऱ्या अर्थानं धावांची गरज आहे। दोन चेंडू मध्ये चार धावा काढल्या जातील का की गोलंदाज आकाशच्या माध्यमातून पुन्हा एकदा आकाशाला गवसणी घालणारी अशी कामगिरी केली जाईल का। फुलटॉस पद्धतीचा चेंडू देऊन जातोय चार धावा समर्थ नगर इंदापूर सेमी फायनल मध्ये होतोय दाखल।